दीदी बाई विषय ना बबीता की विधवा है विधवा 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 हो सहा महिन्यापूर्वी तिचा नवरा गेला बघ कशी उजळ मात्याने हिंटी आहे मंगळसूत्र घालून बबीन गावात कोणाला सांगितलं नाही नवरा गेल्याचं तिला असं सद्वार हातात ना तसं राहायचं पोचते पोचते लवकर हाँ बाय बबी मौशी ऐक ना आय एम व्हेरी सॉरी हे बघ मला अर्जंटली ऑफिसला पोहोचायचं आहे मी तुला नंतर भेटेल मग आपण समद बोलूयात हा बघ ना तिला काय काय बघ बघ कशी नटली कशी नटून नटून आली बरं चल मी तुला रिक्षाच्या स्टँड पर्यंत सोडते चल चल नाही जा मला इथं मार्केटला जायचंय बर नक्की काळजी घे बाय सांभाळून जा होय बाय अगं तुझे हे बोलण्याच्या नादात तुला निरोप द्यायचा राहूनच गेला कसला निरोप आहे सर सांगितलंय का सांगते ना मग आमच्याकडे हळदी कुंकू आहे कधी आज हे कधी ठरलं कालच ठरलं होतं कामाची कुठलीच गोष्ट ध्यानात राहत नाही ए आश माझं एक काम करशील का ग आता तू सगळीकडे निमंत्रण द्यायला जाणारच आहे तेव्हा सगळ्यांना सांगायचं आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे म्हणून सगळ्यांना तसं मी फोन करून सांगेन पण तू सांग नक्की सांगते हा बरं मी येते हा नाही चल आई साहेब हे हळदी कुंकूच का अचानक आणि अजून आपली काहीच तयारी झाली नाही तयारी तर होत राहील म्हणजे पण अशी संधी पुन्हा येणार नाही समृद्धी नगर आणि घाटवाडीतल्या सगळ्या बायकांना आमंत्रण द्यायचं आणि सांगायचं का गोंड्या पाटलांतले महा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ही बबीता आली पाहिजे पण एक तिला हे कळत का मने ही तो हळदी कुंकू आहे मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला त्याचं राज्य पुन्हा मिळतं त्यानंतर सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो ती आजन्म पाळते आणि या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले ओम महालक्ष्मी नमः ओम शांती शांती माई कसला विचार करतेस अग काय नाही काल गज्जाच वागणं आम्हाला जरा खटकलंच त्यानं सुशीलाचा सगळ्यांसमोर असा अपमान करायला नाही पाहिजे होता माई मला नाही वाटत बापू साहेबांना पण फार काही बरं वाटलं असेल तिच्याशी असं वागून पण ते तरी काय करणार एका दृष्टीने चांगलंच झालं हे म्हणजे त्यांच्या भीतीने का होईना पण आई थोडे दिवस काही करणार तरी नाही अगं आम्हाला तर उलटच वाटतंय अगं ती आणखी चौताळी असल आपण एक काम करूया का काय आपण पिंकी सारखं चॅलेंज घेऊया का चॅलेंज कसलं चॅलेंज सुशीलाच्या मनातून पिंकी बद्दलचा तिरस्कार दूर करण्याच आयडिया बेस्ट आहे फार कठीण आहे आता आपण प्रयत्न तर करू ठीक आहे
तू म्हणतेस तर करून बघूयात. चला. अगदी देवासारख्या भेटतात. देवळात जाऊन आले ना. छबी प्रसाद की चंद्र कुठे दिसत नाही ते काल मैसे पाणी पाणी राहू दे. प्रसाद घ्या. चित्रे अगं कधीतरी एकटी फिरत जा. सारखं काय सासूच्या माग माग माग. हा माईचे असं काय बोलतय. म्हणजे आठवत का तुम्हाला माझं लग्न झालं नव्याने ह्या घरामध्ये राहायला आले तेव्हा मी पण तुमच्या माग मागच असायचे. माई साहेब मी नाही बर का. आज आई साहेबच माझ्या माग माग फिरत होत्या. अहो म्हणजे आज आई साहेबांना देवळात मीच घेऊन गेले होते. आई साहेब काय या वर्षी आपण मार्गशीर्ष महिन्यात हळदी कुंकूच केलं नाही. अरे हो माई आणि आजचा शेवटचा दिवस आहे. आई हळदी कुंकू करायचं असेल तर आजच करावं लागेल. नाही बाई म्हणजे मला त्याच्यामध्ये तुम्ही काही ओढू नका. हे तुमचं तुम्ही बघा. काल झाला तो प्रसंग पुरेसा आहे ना. आता आणखीन अपमान नाही मी सहन करू शकत. तुम्ही बघा काही ते मला नका घेऊ त्याच्यात. असं काय करतेस तू विसरलीस का. या आधी तू बायकांचा दरबार भरवायचीस न्याय करायचीस. युवराजच्या लग्नानंतर सगळं बंद झालंय. ते काही नाही आज आपण हळदी कुंकू करूयात. माई साहेब करूयात करूयात. मला तर ना असं वाटतं याचा बापू साहेबांना इलेक्शन मध्ये नक्कीच फायदा होईल. हो ना. हो चित्रे अगं कार्यक्रम करायचा म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकायच्या असं नसतं. आज तू तयारी कर आम्ही हावतच तुझ्या मदतीला. मी माई साहेब एवढी मोठी जबाबदारी नको माझ्यावर. अगं एवढं काय झालं घाबरायला. आम्ही आहोत ना आणि पिंकी पण आहे मदतीला. आणि ती असल्यावर कसली काळजी. कसली जबाबदारी माझ्यावर. तिच्या हाताखाली काम करायचं म्हणजे मी चंद्रित झाले. हा छबे पिंकीला फोन लाव. तिला सांग आज लवकर घरी ये. संध्याकाळी घरी हळदी कुंकू ठेव दे. हो. आणि मी अग तू निमंत्रण दे. छबे हळदी कुंकूची तयारी तू कर. माई साहेब मी तुम्हाला चालत असल तर मी आजच्या हळदी कुंकूमध्ये थांबेन. नाहीतर मी बरी आणि माझी खोली बरी बाकी काही नको. आई असं काय बोलतेस. काय सुशीला अगं तू दुखावलीस म्हणून असं बोलतेस. पण आज हळदी कुकवाच्या कार्यक्रमामध्ये तू भाग घ्यायला हवास. आम्ही 2 दिवसासाठी तालुक्याला चाललोय. प्रवचन आहे तिथं. हळदी कुंकवाला आमचं असणं योग्य नाही. हा ते बी बरोबरच आहे तुमचं. समाजाच्या रीती तर पाळायलाच पाहिजे आपण. नाही तुम्ही म्हणाल तसं करूया. बरं माई चल काय काय हवंय त्याची लिस्ट काढूयात. बरं चल चल चल.